पुण्यात वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स पेअर्स असोसिएशनच्या वतीनं जीएसटी साठी प्रबोधन कार्यशाळा आयोजन करण्यात आलं होतं. डेक्कन जिमखान्यात झालेल्या परिषदेला उद्योजक, व्यापारी आणि कर सल्लागारांचा मोठ्या संख्येनं प्रतिसाद मिळाला. दी वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स वेस्टर्न झोन आणि दी सेल टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे 2 दिवसाचं राष्ट्रीय कर परिषद 11 नोव्हेंबर 12 नोव्हेंबर या दिवशी पीवायसी क्लब डेक्कन जिमखाना येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये वस्तू सेवा कर कायदा यावर विशेष ज्ञान सत्र आयोजित केली आहेत. पुणे मुंबई दिल्ली येथील नामवंत आणि निष्पांत कर सल्लागार उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये ऍडव्होकेट विद्याधर आपटे, सीए दिलीप सातभाई, सीए किरण गारटकर, सीए असिस शाह, ऍडव्होकेट दिनेश तांबडे आणि सीए ए के बाद्रा आपल्या लेखाद्वारे विचार मांडणार आहेत. पहिल्या सत्रात सीए शेखर, नानी वडेकर आयकर कायद्याअंतर्गत भांडवली नफा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या कर परिषदेचं उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट तसेच श्रीमती सुषमा चावला, सदस्य आयकर न्यायाधिकरण पुणे यांच्या हस्ते असल्याची माहिती कर परिषद समन्वयक ऍडव्होकेट मकरंद देव यांनी दिली आहे. त्यामुळे जी एस टी जो आहे तो 1 सप्टेंबर 2017 हा संपूर्ण जो सेमिनार आम्ही 2 दिवस आयोजित केला आहे, पूर्ण जी एस टीवरती फोकस केला आहे. कॉल्ड ॲज अ जी एस टी स्पेशल सेमिनार. त्या ठिकाणी जे स्पीकर्स आलेले आहेत ते ऑल ओव्हर पार्टिसिपंट आलेले अतिशय निष्णात या विषयामध्ये आहेत आणि या सर्वांना 1,450 जास्त जे डेलिगेट्स या ठिकाणी ऑल ओव्हर भारतातून आलेले आहेत त्यांच्यासाठी एक चांगल्या प्रकारचं लेक्चर नॉलेज अपडेशनचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात येणार आहे. मी नरेंद्र सोनवणे, सेक्रेटरी पश्चिम महाराष्ट्र सहकार संघटना. भारत देशाच्या सर्व प्रांतांमधून, सर्व स्टेट्समधून आपल्याकडे आत्ता लोक आलेली आहेत. दिल्लीहून आलेली आहेत, मध्य प्रदेशवरनं आलेली आहेत, गुजरातवरनं आलेली आहेत, खाली केरळामधनं आलेली आहेत, साऊथ कर्नाटकातनं आली आहेत, मद्रासवरनं आलेली आहेत आणि महाराष्ट्र, पुणे, जयपूर, सर्व अतिशय म्हणजे अभ्यासू लोक, वरिष्ठ लोक आणि दोज दे आर अपिअरिंग इन द हायकोर्ट अँड सुप्रीम कोर्ट ते सुद्धा आज इथे. आणि जसं आता धून साहेबांनी सांगितलं किंवा चिरागनी सांगितलं की ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं सेल्फ कॉन्ट्रीब्युशन. त्यांना असं होतं कोणी हायकोर्ट प्रॅक्टिस करतायत म्हणून त्यांचे पैसे किंवा त्यांना आणले तर असं नाही, प्रत्येकाने स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन घेऊन इथे आलेले आहे. म्हणजे व्हॉट इज जी एस टी, हे जी एस टी म्हणजे काय आहे आणि त्याच्यामधले जे ॲक्ट रूल्स किंवा जे काही नवीन येणार आहे ते आम्ही अगदी विस्तृतपणे प्रत्येकाला आम्ही सांगतोय आणि त्याच्यासाठी आम्ही हे बुक तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये जी एस टी टॅक्स कॉन्फरन्स की सो दॅट जी एस टी ह्या विषयावर जास्तीत जास्त विस्तृतपणे चर्चा होईल, विस्तृतपणे आपल्याला नॉलेज देता येईल. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स संस्थेचा 40वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम परिषदेमध्ये करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी खासदार अनिल शिरोळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच माजी न्यायाधीश उच्च न्यायालय मुंबई माननीय दिलीप कर्णिक, समन्वयक पाहुणे आणि विक्रीकर न्यायाधिकरण मुंबईचे अध्यक्ष अश्विन कुमार देवरे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट दीपक गोडसे आणि कार्यवाह नरेंद्र सोनावणे यांनी दिली. या सेमिनारमध्ये मी चिराग पारेख, चेअरमॅन ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर वेस्टर्न झोन. ऑल इंडिया हे 5 ह्याच्यामध्ये डिवाईड झालेलं आहे, ईस्ट झोन, नॉर्थ, वेस्ट, साऊथ आणि सेंट्रल. वी रिप्रेझेंट वेस्ट झोन आणि जेव्हा ऑल इंडियाचं सेमिनार असतं, आज आम्ही ऑल इंडिया फेडरेशनचे 40 वर्ष पूर्ण झाले तो पण समारंभ इकडे सादर केला आणि आम्हाला जे पुणेची हेल्प मिळाली, पुणे वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन आणि सेल्स टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन महाराष्ट्र मुंबई ह्याच्या दोघांच्या निमित्तामुळे ऑल ओव्हर इंडियापासून लोक इकडं लेक्चर द्यायला येतात. ते स्वतः लोक स्वतःचे पैसे घालून इकडे येतात. पूर्ण महाराष्ट्रात जी सेल्स टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन आहे त्याचे 3,500 जास्त मेंबर आहेत. जे मेंबर्स आमचे सी ए, ॲडव्होकेट आणि टॅक्स कन्सल्टंट, हे पूर्ण महाराष्ट्रभर आहेत. आमची पेरेंट बॉडी आहे, त्यांचं ऑफिस मुंबईमध्ये आहे. आम्ही प्रत्येक एरियातल्या असोसिएशनबरोबर कोऑर्डिनेट करून जी एस टीवर सेमिनार घेतो आहे. कारण जी एस टी हा इनडायरेक्ट टॅक्समधला सगळ्यात मोठा रिफॉर्म आहे. पूर्वी एमव्हॅट आला, आता जी एस टी आला. जी एस टीचे फायदे तोटे जर तुम्हाला विचारायचे असतील तर जी एस टीमुळे अख्ख्या देशात एकच टॅक्स रेट येणार आहे, युनिफॉर्म टॅक्स रेट असणार.
युनिफॉर्म टॅक्स रेटमुळे काय होणार की तुम्ही देशात कुठेही कुठेही ट्रान्झॅक्शन करा तुम्हाला त्याच रेटमध्ये रेट ऑफ टॅक्स तोच राहणार. त्याच्या ह्याचा फायदा काय होणार, ह्याच्यात इनपुट टॅक्स क्रेडिट प्रत्येकाला मिळणार आहे. मागे विकत घेतलेल्या मालावर पूर्ण इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. तसंच गुड्स अँड सर्व्हिसेस हा सगळ्यात म्हणजे GST म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिसेस गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. तर त्याच्यामुळे पूर्वी काय होतं, फक्त गुड्सवर गुड्सचा सेल केल्यावर गुड्सचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत होता. आता तुम्ही सर्व्हिस जरी सेल केली तरी आणि जे गुड्स परचेस केले त्या कामासाठी त्या गुड्सचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार. प्रतिनिधी पियुष बागडे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन, पुणे.